बहिणाबाईंच्या हाताने अशी भाकरी थापली गेली, जातो फिरवलं गेलं, शेतात कष्ट उपसले गेले. पण असं वाटतं हे सगळेच कष्ट त्या काळच्या सगळ्याच स्त्रिया करत असतील. पण हेच बहिणाबाईंचे हात जेव्हा देवासमोर जोडले जायचे ना, तेव्हा त्यामागचं त्यांचं मन फार असामान्य होतं. हे म्हणण्याचं कारण असं, चंद्रशेखर गोखले यांची चारोळी आपल्याला माहिती असेल. देवळात गेल्यावर लोक दुकानात गेल्यासारखं वागतात, 4-8 आणे टाकून काही ना काही मागतात. बहिणाबाई एकदा अशाच विष्णूच्या प्रतिमेसमोर उभ्या होत्या, हात जोडलेले होते. तिकडून त्यांची नणंद आली राजस. काय गं बहिणे, काय मागितलं? कारण डोक्यात ते समीकरण होतं, देवासमोर उभं राहिलं की मागायचं. त्या म्हणतात ते असं की बघितलेस का त्याचे हात, शंख, चक्र, गदा, पद्म चारही हातांना कामं आहेत गं. आपले हात आहेत ना आपली कामं करायला. केवढी वेगळी दृष्टी. आणि त्यांचे हात कष्ट करायचे, देवासमोर जोडले जायचे, तसे त्यांचे हात देणारेही होते. वासुदेवाला मुठीनं धान्य नाही द्यायच्या, त्या सुपानं भरभरून द्यायच्या. किंवा घरी रायरंग यायचा बहुरूपी, त्याच्यावरही त्यांची कविता आहे. त्या म्हणतात त्याच्या गुणाची कदर करा, त्याला भिकारी म्हणू नका. आणि देवाच्या देण्याबद्दल त्यांनी काय बोलावं, देवाचं देणं कोणी मापलं नाही, हाती येतं ते बी आपलं नाही. गवताला किती काड्या असतात, झाडाला किती पानं असतात, समुद्रात किती घागरी पाणी असतं कोणी मोजलंय का म्हणतात. आणि आखड्याला दानासाठी त्याला हातं म्हणू नाही, अशी सुभाषितसुद्धा त्यांच्या कवितेत पेरली गेलेली आपल्याला दिसतात. आणि तसंच सुगरणीकडे बघताना घरटं आपणही पाहिलं आहे. पण त्या म्हणतात एवढीची चोच, तेच तिचे हात, तीच तिची बोटं, 10 बोटं. आणि असं म्हणताना आपल्याला चिमटाही काढतात. अरे तुला दिलेत ना देवानं 2 हात 10 बोटं. अजून काय काय म्हणतात ऐकूया पुढच्या गाण्यातनं. Thank you.